बीटे बड़ी लास्ट लेक्चर वी हैव स्टडीड द पैसिव इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट, फर्स्ट पैसिव इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट रजिस्टर. टुडे वी हैव स्टडिंग द नेक्स्ट पैसिव इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स, कैपेसिटर्स एंड इंडक्टर्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण रजिस्टर या पैसिव इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंटचा स्टडी केला, त्याच्यामध्ये मीनिंग ऑफ रजिस्टर, रजिस्टर कंस्ट्रक्शन, रजिस्टर सिम्बॉल, हाउ टू फाइंड आउट द वैल्यू ऑफ रजिस्टर फ्रॉम कलर कोडिंग, या पॉइंट्स आपण स्टडी केलेला आहे. त्याच मेथडनी जे पैसिव इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट इलेक्ट्रॉनिक सर्किटमधले टू रिमेनिंग्स आहेत, कॅपॅसिटर आणि इंडक्टर, त्या कंपोनंटचा स्टडी आपण ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट कंपोनंट आहे तो कॅपॅसिटर. आता इलेक्ट्रॉनिक सर्किटरीमध्ये कॅपॅसिटर हा कंपोनंट यूज करतात, तर त्याचा यूज काय असतो, तर त्याची जी प्रॉपर्टी आहे एनर्जी स्टोअर करून ठेवण्याची किंवा चार्ज करून ठेवण्याची, त्या प्रॉपर्टीनुसार सर्किटमध्ये पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी तो यूज करतात. आता याला फर्स्ट आपण काय म्हणू शकतो, तर हा पॅसिव इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आहे. त्याच्यानंतर हे कॅपॅसिटर जो असेल तो टू टर्मिनल डिवाइस आहे, त्याच्यामध्ये आपण एनर्जी स्टोअर करून ठेवू शकतो. जी एनर्जी आपण त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतो त्या एनर्जीलाच इलेक्ट्रिकल चार्ज म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी जी स्टोअर असते त्या इलेक्ट्रिकल एनर्जीलाच आपण काय म्हणू शकतो, चार्ज म्हणू शकतो. ती एनर्जी किंवा जो चार्ज असेल त्याला त्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स असेल. म्हणजे जितकी एनर्जी आपण त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो किंवा जितके चार्ज त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतो ती त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटन्स ही प्रॉपर्टी असेल. तर कॅपॅसिटरचं मिनिंग काय, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ चार्ज आपण स्टोअर करून ठेवू शकतो, त्याला कॅपॅसिटर म्हणायचं. कॅपॅसिटरचं कन्स्ट्रक्शन काय, तर कॅपॅसिटर कन्सिस्ट ऑफ टू पॅरलल प्लेट्स हॅविंग अँड इन्सुलेटिंग मटेरियल इन बिटवीन. म्हणजे त्याच्यामध्ये दोन पॅरलल प्लेट्स असतील कंडक्टिंग मटेरियलच्या, आणि दोन्ही प्लेट्सच्यामध्ये इन्सुलेटिंग मटेरियल असेल. ते जे इन्सुलेटिंग मटेरियल असेल त्या इन्सुलेटिंग मटेरियल आपण काय म्हणू शकतो, डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणू शकतो. आता कॅपॅसिटरचं कन्स्ट्रक्शन काय असेल बघा, तर त्याच्यामध्ये दोन डायग्रॅम आपल्याला दिसतात कॅपॅसिटरच्या कन्स्ट्रक्टमध्ये. फर्स्ट डायग्रॅम जी आहे ती इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर दिसेल, सेकंड डायग्रॅम जी आहे डिस्क कॅपॅसिटर दिसेल. ह्या इलेक्ट्रोलाइटिक डायग्रॅममध्ये त्याला दोन टर्मिनल्स असतात, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात, आणि डिस्क कॅपॅसिटरला पण दोन टर्मिनल असतील. इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर हे लार्ज व्हॅल्यूसाठी इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर मॅन्युफॅक्चर करतात, आणि कॅपॅसिटरचे ज्या स्मॉल व्हॅल्यू असतात त्याच्यामध्ये डिस्क टाईप कॅपॅसिटर मॅन्युफॅक्चर करतात. कॅपॅसिटरचा सिम्बॉल असेल तर कॅपॅसिटरच्या सिम्बॉलला टू पॅरलल प्लेट्स असतात, त्याच्यामध्ये वन प्लेट असते ती पॉझिटिव्ह असते, दुसरी सेकंड प्लेट असते ती निगेटिव्ह असते, आणि त्याच्या दोन्हीच्यामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल किंवा इन्सुलेटिंग मटेरियल असेल. त्याचे दोन्ही टर्मिनल आपण दोन्ही टर्मिनलला व्होल्टेज ॲप्लाय करू शकतो किंवा एनर्जी सोर्स ॲप्लाय करतो, आणि तो एनर्जी सोर्सवरून त्याच्यामध्ये एनर्जी किंवा चार्ज स्टोअर झालेले असतील. कॅपॅसिटरचं युनिट जे असेल ते फॅरॅडे असेल, कॅपॅसिटर फॅरॅडमध्ये यूज करतात, मग तो फॅरॅड असेल, मायक्रो फॅरॅड असेल, मिली फॅरॅड असेल, तर त्याच्यामध्ये कॅपॅसिटर नॅनो फॅरॅड असेल, या स्टँडर्ड मेजरमेंटनी तो कॅपॅसिटर मेजर केलेला असतो. आता कॅपॅसिटरमध्ये त्याचं जे एनर्जी स्टोअर केलेली असते किंवा त्याचा जो कॅपॅसिटन्स असतो तो काय कशावरून डिपेंड असतो बघा, तर कॅपॅसिटन्स ऑफ ए कॅपॅसिटर इज डिफाईन्ड ॲज द रेशियो ऑफ द चार्ज ॲक्युम्युलेटेड टू द व्होल्टेज ॲप्लाइड बिटवीन द टू एंड्स ऑफ द कॅपॅसिटर. म्हणजे कॅपॅसिटन्स व्हॅल्यू सी ही कशावरती डिपेंड असेल, तर रेशियो ऑफ चार्ज स्टोअर्ड डिवायडेड बाय ॲप्लाइड व्होल्टेज. म्हणजे कॅपॅसिटरच्या दोन्ही प्लेटला आपण किती व्होल्टेज ॲप्लाय करतो आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये किती चार्ज स्टोअर झाले हे सांगणं म्हणजे कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स. तर तितका त्याचा कॅपॅसिटन्स असतो, आणि तो कॅपॅसिटन्स आपण फॅरेड, मायक्रो फॅरेड, नॅनो फॅरेड, पिको फॅरेड या मेजरमेंट सिस्टीममध्ये किंवा त्या युनिटनी मेजर करू शकतो. तर हे कॅपॅसिटरचे बेसिक कन्सेप्ट असेल किंवा फंडामेंटल्स असतील. आता आपल्याला कॅपॅसिटरचे ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत. कॅपॅसिटरचं ॲप्लिकेशन काय, तर इलेक्ट्रॉनिक सर्किटरीमध्ये पर्टिक्युलर रिक्वायरमेंटनुसार कॅपॅसिटर यूज केलेला असतो. आता याच्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन दिले लो पास फिल्टर,
तर इलेक्ट्रॉनिक सर्किटरीमध्ये जे डी सी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय असतात त्याच्यामध्ये रेक्टिफायरनंतर रेक्टिफायर ए सीचा डी सीमध्ये कन्वर्ट करतो, पण त्याच्यामध्ये प्युअरली डी सीमध्ये कन्वर्ट होत नाही, त्याच्यासाठी परत फिल्टर सर्किट यूज केलं जातं. त्या फिल्टर सर्किटमध्ये त्याच्यामधला ए सी कंपोनंट रिमूव्ह केला जातो, तो ए सी कंपोनंट रिमूव्ह करण्यासाठी कॅपॅसिटरचा यूज केला जातो. म्हणून त्या ठिकाणी म्हटलं आहे लो पास फिल्टर आणि हायपास फिल्टर, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स फिल्टर जे असतील ते इलेक्ट्रॉनिक्स फिल्टरमध्ये आपल्याला कॅपॅसिटर यूज केलेला असतो. नेक्स्ट असेल ऑसिलेटर सर्किट. ऑसिलेटर सर्किट्स म्हणजे त्याच्यामध्ये ऑसिलेशन्स जनरेट झालेले असतात, वेव्ज जनरेट झालेले असतात, तर त्या वेव्ह जनरेट करण्यासाठी इंडक्टर आणि कॅपॅसिटर या टाईपमध्ये यूज केलेला असतं, तर त्यावरून तो ऑसिलेटर सर्किटमध्ये यूज केला असतो. नेक्स्ट असेल रेडिओ रिसिव्हर्स. रेडिओ रिसिव्हर्स म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर जे असतात त्याच्यामध्ये ट्विन फ्रिक्वेन्सी करण्यासाठी आपल्याला इंडक्टर आणि कॅपॅसिटरची रिक्वायरमेंट असते, त्यावरून तो रेडिओ रिसिव्हरमध्ये पण यूज केला जातो. तर हे कॅपॅसिटरचे बेस ॲप्लिकेशन्स आहेत. तर कॅपॅसिटर ह्या पॅसिव्ह कंपोनंट्सबद्दल आपल्याला शॉर्टली काय म्हणता येईल, तर कॅपॅसिटर हा इलेक्ट्रिकल चार्ज स्टोअर करून ठेवतो, त्याला कॅपॅसिटन्स म्हणतो. तो कॅपॅसिटन्स आपण फॅरॅडमध्ये मेजर करून फॅरॅडमध्ये मेजर करतो. त्याच्या सिम्बॉल्समध्ये त्याला दोन प्लेट्स असतात, पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट, आणि त्या दोन्ही प्लेटच्यामध्ये इन्सुलेटिंग मटेरियल असेल, त्या इन्सुलेटिंग मटेरियलला आपण काय म्हणतो डायइलेक्ट्रिक म्हणतो. तर हे कॅपॅसिटरसाठी बेसिक फंडामेंटल्स असतील. नेक्स्ट पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आपण स्टडी करणार आहे तो इंडक्टर. आता इंडक्टरची प्रॉपर्टी काय आहे, सर्किटमध्ये त्याचा यूज काय, तर इलेक्ट्रॉनिक सर्किटरी किंवा इलेक्ट्रिकल सर्किटरीमध्ये जो करंट चेंज होत असतो त्या चेंजिंग करंटला अपोज करण्याचं काम इंडक्टर करत असतं. म्हणजे आपण लास्ट लेक्चरमध्ये जो रेजिस्टर स्टडी केला तो रेजिस्टर काय करतो, सर्किटमधील करंटला अपोज करतो, आणि इंडक्टर सर्किटमधील फ्लो होणाऱ्या चेंज इन करंटला अपोज करतो. तर ही इंडक्टरची प्रॉपर्टी. आता इंडक्टरच्या प्रॉपर्टीनुसार त्याचं कन्स्ट्रक्शन काय असेल, तर जी वायर असते ती वायर जर आपण गुंडाळली किंवा वाऊंड केली तर त्या टाईपचं जे स्ट्रक्चर दिसेल ते स्ट्रक्चर आपल्याला इंडक्टरला दिसेल, म्हणून त्याला म्हटलं इंडक्टर इज ए वायर विच इज ट्विस्टेड इन टू कॉईल. म्हणजे वायर कॉईलच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेले असते, ते जे शेप आपल्याला दिसेल त्या शेपला आपण इंडक्टर म्हणू शकतो. आता इंडक्टरचा सिम्बॉल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. इंडक्टरच्या सिम्बॉलमध्ये काय दिसेल, तर जी वायर गुंडाळलेली असते त्या टाईपचं जे स्ट्रक्चर असेल ते ह्याच्यामध्ये इंडिकेट केलेलं असेल, त्या टाईपमध्ये त्याचा इंडक्टरचा सिम्बॉल असेल. इंडक्टर हा हेनरीमध्ये मेजर केलेला असतो, म्हणून त्याचं युनिट आहे हेनरी. मग मिली हेनरी, मायक्रो हेनरी, ह्या हेनरीमध्ये तो ह्या मेजरमेंट सिस्टीममध्ये मेजर केलेला असतो. इंडक्टरचे जे ॲप्लिकेशन्स असतील त्याच्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आहे ते RF चोक फॉर ऑसिलेटर. आता इंडक्टरलाच आपण कॉईल किंवा चोक म्हणू शकतो, तर RF म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी विथ कॅपॅसिटर इंडक्टर हा यूज केलेला असतो. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे LC रेझोनंट सर्किट. LC-मध्ये L मीन्स इंडक्टर आणि C मीन्स कॅपॅसिटर. तर LC पॅरल सर्किट जे असेल ते रेझोनंट सर्किट म्हणून आपल्याला यूज करता येतं, तर ते LC रेझोनंट सर्किट फॉर ऑसिलेशन्स यूज केले. नेक्स्ट इंडक्टरचं ॲप्लिकेशन असेल रेडिओ ट्रान्समिटर्स अँड रिसिव्हर्स. फ्रिक्वेन्सी ट्यून करण्यासाठी रेडिओ ट्रान्समिटर आणि रिसिव्हरमध्ये यूज करतात. आणि नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे फिल्टर फॉर सिग्नल प्रोसेसिंग. म्हणजे सिग्नल प्रोसेसिंगमध्ये जे AC कंपोनंट रिमूव्ह करण्यासाठी आपण फिल्टर जो यूज करतो त्या फिल्टरमध्ये इंडक्टर विथ कॅपॅसिटर यूज केलेला असतात. तर हे इंडक्टरचे 4 बेसिक ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे इंडक्टर म्हणजे आपल्याला थोडक्यात काय सांगता येईल, तर इंडक्टर ही गुंडाळलेली वायर असेल त्याला आपण कॉईल म्हणतो किंवा चोक म्हणतो. त्याची प्रॉपर्टी काय, तर चेंज इन करंटला सर्किटमध्ये अपोज करेल. त्याचं युनिट असेल हेनरी, आणि त्याचा सिम्बॉल जसे आपण वायर वाऊंड करतो त्या टाईपमध्ये त्याचा आपण सिम्बॉल दाखवू शकतो. तर हे इंडक्टरच्या बेसिक प्रॉपर्टीज असतील. ओके, थँक्यू.